गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बापुरा करा शुरुआत जी। गणपतराव करा शुरुआत। मला गोष्ट विचारायची वाटतीया म्हणून मी त्या संधीची वाट बघतोय।
काय हो तुम्ही कोण कुठले तुमचं नाव काय तुम्ही राहता कुठे तुमचा घर नंबर काय काय झालं विचार नाही का स्वाग आहे एवढं काय विचारतं काय रिस्निंग करण्यात येणार आहे रिस्निंग कार्ड अरे म्हणते हे काय रिस्निंग हत्तीच आहे तसं नव पण एवढी माहिती विचारत्या तवा म्हटलं काय लगेच निघून करणार आहे काय नाही तुला गेटावर नेणार आहे गेटावर मी काय केलं हो काय केलं आज 8-15 दिवस झालं बघतोय तुला होय होय तुला आज 8-15 दिवस झालं बघतोय आपला काम धंदा सोडून आमच्या घराच्या भोवतीला गिरत्या का घालतोस रे म्हणते अरे काय कोणाची बंदी आहे असं आमचं काहीतरी पारवेट काम तुझं पारवेट काम होय अरे कसलं तुझं पारवेट काम मी आपलं आलो होतो कट्ट्यावर दूध प्यायला कट्ट्यावर दूध प्यायला होय आणि मग वाट करायची बघते वाट वाट आपली मशी येण्याची अरे मी येण्या लाज नाही वाटत असं बोलायला हलकट पाची तोंडावर मी बरी हात खाईन चांगला रस्त्या तमाशा करीन पण मी विचारतो तुम्ही हाकड कुठ पण मी पण विचारतो तुम्ही हाकड कुठ थांब रे मी बाईस मी विचारतो पण मी तुला विचारतो तू इकडं कुठ तुला दूध मिळाल्यावर सांगतो पण मी म्हणतो तुम्ही हाकड कुठ मी हो मी चालले सरा कट्ट्याला सरा कट्ट्याला का बरं आता काय करू काय म्हणजे दागिना करायचा दागिना अरे पण कंचा दागिना आता घ्या कंचा म्हण आता काय करू काय बाई कंचा दागिना कोणता होय सांगू सांगा सांगा सांगू सांगा ऐका Yeah.
उरल सख्या तुम्ही बांधा एक डोरल सख्या तुम्ही बांधा एक डोरल फुरण पडलं होतं नाही तुला माझ्याकडे खातोस आणि माझ्यावर उलटतोस काय कोणाचं फुकट खात नाही मी माझा हात मिळतोय तर मी खातोय आहार माझ्या वाघा हाय शरपट्ट्या अरे माझ्या पंचरंगी पोपटा आता कंटपटला अरे तुला बघी खाल्ल्याकरता वास मोजतोय सोनाबाई अशी बघत बसलीस तर बघता बघता नरडीचं घोट घेईल बापसाहेब जरा तोंडाला लगाम घाल तुझ्या हे घोड्यात तूच घाल तुझ्या तोंडाला लगाम अगं पाळलेलं कुत्र ती आहे दुसरं काय करणार कुणाला कुत्र म्हणतोस तुला नंतर तुला अरे नव्या पैशा एवढा जीव आणि बऱ्या बोलून रस्ता का तर तू जा किरा जा गावात भीक मागत फिर जा अरे एवढा मोतात पडलो नाही मी अन्नाला अजून कला जित्ते माझ्या अंगात अच्छा मग कुणी पाय तोडलं तुझं स्वतःच्या पायावर उभं राहून डाल दे की सगळ्यांनी ठीक आहे जातो जातो तर हल गाडी एवढा येऊन कशाला सांगायला लागलायस अस होय होय तस मग तू बिल घेऊन ठेव मी भी काही कच्चा नाही माझा भी एक दिवस येईल तेव्हा आमने सामने उभं राहू जा देव तुला उक्स देऊ देत जा अगं तुझा आशीर्वाद नको आहे मला पण एवढं सांगून ठेवतो मी भी जीत पुरी केल्याशिवाय मरणार नाही जातो सणाचा गणपती बसवायला आला गो माझा वाघ तुळसा येतो सर काय आई भाऊ आलाय ना तुझा अगं बाई दादा मग अगं भक्तीस काय भाकरीचा तुकडा साड्या सांगा अगं बाई कवा आले ग तुळसा दोन दिवस झालं होय बरं झालं बघ सासर मानलेला दिसतोय काय म्हणतात पाटील काय म्हणणार नाही काय नवजून आता गप असतोस का आई बघ की ग
लाजली रे लाजली। हाँ बस बस बाय चिपू। अंदर अनुभव द्वारा मी तो तुझी आशा सोडून देऊनच बसलो होतो। कधी आठवण होत होती आमची तुला? न होयला काय झालं? वय वय आठवण येते म्हणूनच केला होतास रे तिकडे। अरे जन्म दिलेली आई आहे ना पती। अरे मायार म्हणून अजून आम्ही ते येतोय आणि तू ए हा लागलीस का आता शाळा शिकवायला? अगं आमचं वागणं हेसली पसंत नाही मग उगीच डोसकं पिकून गेला कशाला याचं सत्रांदा। म्हणून तोंड घेऊन इतके दिवस गप झाला तस ए गप। अरे असू दे रे। काय असू दे काय आता आलो ना माघारी मग काळजी। अरे तुझ्या काळजीनंच माझ्या डोळ्याच्या खाचा झाल्या। पहिल्या दिसत नाही ना आता मला जरा काय एवढं शिवायचं झालं तर दुसरा खंड सुई दोरा ओवून घ्यावा लागतो। घाला एवढं खराब का झालं सर? अगं शेर गावात चहाचं पाणी पिऊन पिऊन त्याचं वाटोळ करून घेतलं असेल त्याने। बर बर असू दे गणा आता नाही बाबा मी तुला कुठं पाठवून द्यायची। चार घसकाच अगं पण आताच नियमाने मग कसं बघ कसं सकाळ तुझ्या आवडीची आंबाडीची भाजी मी केली आहे तुळशी आण ग तुळसा माझं लेकरू चार घास खाऊ दे माझ्यासमोर बसून आण। आंबाड्याची भाजी करताना आईने आठवण काढली होती तुझी आणि नेमकं आलाच बघ। बस लय ना अरे दीदी खा का? अरे खा 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 पोट भरून खा। लई जीव आहे बघा असं पाहिजे अहो मी घरात याची खुट्टी
राणी थांब मर्दिनी तोंड फिरवुनी जाऊ नको गे अंगत पंगत सांगतो गम्मत मारक्या म्हशीगत बघू नको गे 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 राणी आगे माझ्या राणी आगे माझ्या राणी ए साता नवसाने नवरा मिळाला तरी बिवडतीस तिंताडे गे आणि दुसऱ्या देखत निंद नवऱ्याची बायको हायस का भिताडे गे 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 राणी आगे माझ्या राणी आगे माझ्या राणी मंडळी पुढे धावला नम्रपणा मिला काचा पर उभ्या गावला माझा दरारा दादा हाय मी लोकाचा गे 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 राणी आगे महाजा राणी आगे महाजा राणी ग्रामीण लवशीन चाललाय मग मला आधी सांगायचं नाही हलगी घेऊन आलो असतो कशाला हे आपलं बॅकग्राऊंड म्हणजे मला हे गप्र उगीच नाही त्या चेष्टा करू नकोस कारभार नाही जेवणाचा प्रोग्राम फसकला झाला पाहिजे बरं जेवण मिळणार नाही नाही वय का घरात धान्याचं कण नाही आणि जेवण पाहिजे बाई तुम्हाला म्हणजे अगं परवाच नाही का तुला पैसे दिलं कुठलं पैसे कुठलं म्हणजे अगं परवा नाही का तुला मण्यावर ढकून पाठवून दिली गावात सपली सपली वय काय केलंस का त्या पैशाचं कुठं खर्च केलं सांग बघू मोठाला विचारणार आता अगं आता ना आता हा हिशोब सांगते ऐका हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका सांगा हे निरुपाय दिला तो 15 रुपये दिला तो 15 यांच्या अंगात नव्हता सदरा होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका अहो रुपये राहिल 14 रुपये राहिल 14 यांच्या घरात नव्हता सौदा होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका आता रुपये राहिल 11 रुपये राहिल 11 यांच्या नानीत फुटका डेरा होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका
त्या घरात नव्हतं ताट होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका आता रुपये राहिले नाव रुपये राहिले नाव न मागल्या दाराने आली जाऊ पैका होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका रुपये राहिले आटन पडली माळ्या दिराची गाट आणि मग होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका आता रुपये राहिले सात रुपये राहिले सातन यांच्या घरात नव्हतं जात असं का होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका आता रुपये राहिले सहा रुपये राहिले सहन पोलीस पाटलाला पाजला चहा बापरे होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका रुपये राहिले पाच रुपये राहिले पाच यांच्या आरशाला नव्हती आकाच बर होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका आता रुपये राहिले चार रुपये राहिले चार फोडल्या सोप्याच मोडल्या दार असं होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका अहो रुपये राहिले त्यांना रुपये राहिले त्यांना यांच्या आईच आलं फोन म्हणजे होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका अहो रुपये राहिला दोना रुपये राहिला दोना यांच्या तोंडाला आली घाण होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी कसा खर्चला पैका आता रुपये राहिला योक रुपये राहिला योकन म्या हा दत्तक घेतलाय लोक बरं केलं होती ते एक रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भाऊजी असा खर्चला पैका भाऊजी असा खर्चला पैका काय काय पाहिजे काय फ्रे बर ए उगीच नखरा करू नकस हे आणखीन 15 घे पण जेवण कसं अशी फसकला झालं पाहिजे चल हे घे हा हे घे पैसे अंग अशी आता कस मग तुम्हाला काय समजतेस गे पतंग्या खरे झालं का नाही तुझं झालं की माझा काय घाई करतो या आटेप आटेप लागू आटेप गाना मला एका गोष्टीचा आचीट वाटते त्यांच्या शेरात राहून पुलाच्या गळाला बी कसा काय लागला नाही जळात राहून एवढा कोरडा कसा का अरे आपण पाऊल सरळ टाकलं म्हणजे वाकड पडेल कस ए सोना चिपरीगणीच्याच बारी धुतस ना तू बाई मोठी ढालगच बर का काय पतंग काय अरे ती जोगतीनेची गजरा कुठे रे गजरा भले हे गलबतोय कबात मुंबईच्या बंदराला जाऊन थडकलं अरे अरे काय काय झालं काय नाही गाना बाकी तू तिला झकास तयार केलं तस अरे अशी नाचायची अशी नाचायची की बंगल्याच्या काजाचा परसाराच व्हायचा शेव तळायचा आज तुला कशी काय आठवण झाली तिची आज काय चित थाऱ्यावर नाही बघ का ताप आलाय त्याला हा तापच अरे ते चिपरीकरणी संघ भांडून बाहेर पडलो पतंग एखादी झकास पोरगी गावाय पाहिजे रे मग तिला धावतो बघ Thank you.
जाऊया अरे मर्द्या असल्या वाघिणी जर मिळाल्या तर काय होईल फड
अरे स्वतःच्या जमिनी झाल्यावर नांगरा काही येऊ लागते होय. चल जरा बाहेर जाऊन येतो. पतंग काय तयारी आहे रे? ते जरा लग्नाच्या तयारीत आहे हो. अरे कोणाचं लगेच? अगं त्याच काय ऐकते आज हे सांगणार तू ऐकणार. अरे पण एवढ्या रात्र कुठं चाललाय सर? हे अगं गावात भजनी मंडळ आले, जरा भजन ऐकून येतो. हा आलो लवकर या, नाही रात करू नका. अरे चल अरे पाल आग लागले वाटत. काळीच आहे बघा तुमच. तुम्ही धाडस केलं म्हणून माझ्या बाईचं जीव आहे, नाही तर देवानं कसली वेळ आणली होती बघा. लई उपकार झालं बघा आमची शेवता. अगं देव माणसाच्या पाय तरी पड, देवानं धाड लागत आलं तेव्हा तुझा जीव आहे. पड बाय पाय पड. जगा इकडे काय केले? असं कसं तुम्ही माझा जीव वाचवलाय? अहो म्हणून काय झालं? तुम्ही सुखरूप व्हायचं यात सगळं काय आलं बघा. पकुळे पकुळे अगं काय झालं ग हे? अगं म्या म्हटलं आता काय तुम्ही लढणला पडत नाही. अगं गावात कळलं आणि ढाई फुटली ग बाई, माझी ढाई फुटली. शानीच वाचली आपली शेवंताला, नाही तर शेवंता जळून खाक होत होती बघ. देव भलं करून घे तुमचं, लई उपकार केले का बघा. बरं ते राहून तुम्ही आधी आवरायचं बघा. बघू आता काय राख आवरायची आहे? जेवढं वाचता येईल तेवढं वाचवलं मी. पण शेवंती हात अडकली ती कशी? तिचा जीव गुतला होता त्या पेटीजवळ. तिला सांगितलं नको जाऊ नको जाऊ, तरी त्या झोपडी शिरली. मोंड झाली तिला धुकली राड पाण्यानं, कुडकीच आहे पाण्यापासून, ऐकतच नाही कुणाची. अगं मग नावाची शेवंती कसली ती? बघ तर राहून द्या आता आठ पैसे बघा. डोसक्यात किडं कसं बळबळायला लागल्यात बघा. काय बी सुचत नाही आता. आता चूल कुठं मांडू तेवढं सांगा म्हणजे झालं. भांब जाऊ नका. गावाबाहेरच्या देवळात मांडा बघू चूल. होय आईस पैसे जागा द्यायची. पण पाटला ना आडीत काढलं तर ते मी बघून घेईन. तुम्ही आवरायचं बघा पतंग सलेसनी मदत कर बघू. मदत करतो. तुम्ही मात्र त्याची सांगून ठेवा म्हणजे झालं. आता हे एवढं सगळं केलंय तर आता एवढं उपकार करा म्हणजे झालं. उपकार घेतला. चला चला पतंग अगर ते म्हणता. चला तरुणपणाच्या रस्त्यावर पण पहिलं ठिकाण नाक्याच. सोळाव वरीस धोक्याच ग, सोळाव वरीस धोक्याच. कोण हे? मी गणा. होय पर जातो मी, येईन पुन्हा. अहो थांबा की, झालंच माझ. हाय की, तस काय काम नव्हतं.
आपला आलो तो सज तेच कानाव घालाय पाटलाला सांगितलंय बर जाऊ का का असं टपाल दिले गत का टपाल बाकी सगळी कुठे गेली आपका गेली काटक्या गोळा करायला आणि म्हातारा गेलाय गावात असं होय म्हणजे तू एकटीच आहेस म्हणकी काय नाही आपलं सर आलेस की तुम्ही आले असं उभं का नाही ते हे होय ग शिवंता काय ग अग तेच मी बसं म्हणायचं नाही उभा राहायला तयार नाही ती आणि बसते होय का कुठे लग्नाला जायचं होय बरं शिवंता जरा चाट होय या बस सगळं लागलं ना थाराला हो लागलं की पाटलाच्या कानावर घातलं बरं का मी घातलं बरं झालं खरच कसली येळ आली ती बघा आम्हाला पर ते नव तुम्ही त्या टायमाला तिकडे कसं काय फिरकलं होत असं खरं सांगू तुमच्या पालेवरच निघालो होतो आणि कुणाकडं आता आणि कुणाकडे तुमच्याकडेच चला फटू तसं होय मस्त अग खरंच काल तुमचा खेळ बघितला आणि एक मोह पडला का झालं बघ म्हटलं तुमचा नाच बघावा गाणं ऐकावं म्हणून आलो होतो होय ऐकतोय म्हणता तिकडेच काय आहे माझा खरंच खरंच गाणं ऐकायचं तुम्हाला तुमचं खरं म्हणता होय हे ऐकूनच मुठभर मास आलं बघा अंगावर मग आता कवा आहे ना कवा येऊ तुम्ही विचारायचं नाही पर काय सा कवा बी आके मग आज रात्री येऊ पुन्हा विचार हा कवा बी आके पर आमची एक आठ आहे कंची गाण्याला साथ तुम्हीच केली पाहिजे आओ पर मग का आमच्या संग गाण्याची साथ करायला आवडणार ना तुम्हास नाही तसं हा मग झालं तर काय झालं रे बाबा अगं भुरींच्या कळी काढतोय जा बलिंच्या येशाला पालीवरलं घेऊन येतात खबर ह्याच्याकडे चांगलं बघतो आता अपर झालं तरी काय अहो काय सांगायचं मालक डोंबरच्या पुरी झाल्या म्हणजे काय वाटर पडल्यात माहित्या का रे काय केलं काय केलं काय नाही खोट बोलतो झाडाच्या फांदी संग डोक्याच्या झिंजा बांधीन तुझ्या अरे पटबळागत डोंबाला लावेन रागव नका सर अहो तेजात तर काय पाणी अहो लई खवाट खोबरा हाय सांगून ठेवतो डोंबाऱ्याची जात आहे माझी भल्या संग भल आणि भुल्या संग बाकड अरे बायका तर बायका धरून कुचलतील तुला हे बघा जाऊन दे पाया पडत माफी मागू त्यांची अरे माझ्या कशाला त्यांच्या पाया पड माफ माफी अरे जर का पुन्हा काही नजरेला पडलं तर डोंबारी खेळून जावीन तुला अरे चाल राम राम मालक राम मग अशी मी बघितलं नाही तुम्हाला असं हे सांगायला आलो तू पाटलांच्या कानावर घातले मी घातले लई उपकार झालं बरं काय नाही काय बरं येतो थांबा मालक बाई चात्र घेऊन चला ए बकुळे अगं चात्र कर की चहा ठेवलंच की हे शेवटचे लोक हा पाटलांच्या कानावर घातल्या आता काय घोर नाही बरं काय बरं केली पाटीला शांत करण्याचा लई चांगला माणूस बरं काय होईल हा पेटत नाही ना अशी माणसं काय हा चांगला माणूस कस झालंय कुणच ठाऊक करताना ध्यान तिकडेच होत ना तुमच्याकडेच होत तुम्ही नक तुम्हाला नकोच असं कसा झालाय चांगला बर चल तुम रात येणार नाही रात गाणं ऐकलं येणार होत ते या की अगं काय कोण पडक बर येतो बर काय खेळ बघितला Thank you.
सारंग पाणी आज बाई पाहिलं मी सारंग पाणी ग सारंग पाणी बसले कावरुनी ग बसले कावरुनी सपनात आला कान्हा जागे पणी ग जागे पणी सपनात आला कान्हा जागे पणी ग जागे पणी फिरवी तो होते खणी गे मी फिरवी तो होते पणी सुटले ग वेणी बघता दर्पणी ग बघता दर्पणी गुणावित होता मला ऐन्या तुनी ग ऐन्या तुनी गुणावित होता मला ऐन्या तुनी ग ऐन्या तुनी बहुरूपी तसा बहुगुणी रत्नाची खाणी घेतला न्याहाळूनी काळ जात ठसला ग चक्र पाणी ग चक्र पाणी काळ जात ठसला ग चक्र पाणी ग चक्र पाणी गेले लाजूने ग गेले लाजूने गालावर गुलाबाच शिपलं पाणी ग शिपलं पाणी गालावर गुलाबाच शिपलं पाणी ग शिपलं पाणी हातात आणि गेले अंगणात त्याच्याकडे पाहिलं चोरुनी त्याच्याकडे पाहिलं चोरुनी बोलावीत होता मला शिळ घालूनी ग शिळ घालूनी बोलावीत होता मला शिळ घालूनी ग शिळ घालूनी झुकली पापणी ग झुकली पापणी पुर होई खाली वर मोरा वाणी ग मोरा वाणी पुर होई खाली वर मोरा वाणी ग मोरा वाणी खाली सैन पैंजण चरणी पाया खालूनी सरकली धरणी घामाघूम झाली कशी रंभाराणी ग रंभाराणी घामाघूम झाली कशी रंभाराणी ग रंभाराणी आंधळा मागतो एक डोळा आणि तेव देतो दोन म्हणजे असं कोडत का बोलता खरं सांगा आवडले का मनापासून मनापासून अहो काय सांगू माझ्या मनात काय आहे ते अहो माझी तर कवटी सरकली हे काय अक्का पैसा कसलं पैसा मग काय गाणं फुकट ऐकायचंय धनी असं लाजू नका आम्हास नाही अहो हे काय ही नोट तुमच्या पायाजवळ आणि हो जोबे म्हणजे तुमच्या ढोलकीचे साथ ऐकले जीव धन्य झालो दुसरं काय भवाळ तुमच्यावर पण आमचं एक मागणं आहे अशी साथ मिळाली तर सोनं होईल आमचं
केशला काय म्हणत ना आता सोनं आणि कसलं दुसरं असतंय शिकवण्यानं काय कावळ्याची कुकळ होत नाही कुकळा जन्माला यावी लागती तुमच्या ती उपजतच मग सरळी येणार नाही म्हणा की खुळी आहेस बघ मी काय म्हणतो तुला कळलंच नाही अगं फुलानं वाऱ्याला आवाज न द्यावं लागत नाही वारा आपोआपच येतो या बर येऊ का या बर का उद्या उद्या का परवाच्याला बी चला चला आता आणि काय राहिलं माझी आठवण म्हणून तर ठेवा तुम्ही या म्हणजे तुमची आठवण राहिलं आली नाचत नाचत कुणी लाजत लाजत कुणी चंद्रमुखी कुणी इंद्रमुखी आली ठुमक ठुमक भ्रुकुटी का मान मारी नजर बाण तक थै तक थै तक थै आल्या नाचत नाचत मेनका रंभा आल्या नाचत नाचत मेनका रंभा आज अवतरली जशी इंद्रसभा आज अवतरली जशी इंद्रसभा आल्या नाचत नाचत मेनका रंभा आल्या नाचत नाचत मेनका रंभा कर्णफुले कानात पातुची कर्णफुले कंठात हिऱ्याची माळ रुळे कंठात हिऱ्याची माळ रुळे नवरत्न कटीवर चमचमले नवरत्न कटीवर चमचमले जशी रविचंद्राची तेज प्रभा आल्या नाचत नाचत मेनका रंभा 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 आज अवतरली जशी इंद्रसभा आज अवतरली जशी इंद्रसभा आल्या नाचत नाचत मेनका रंभा लख लखाट करीती दोन विजाग लख लखाट करीती दोन विजा दीपविले सुरा अन स्वर राजा दीपविले सुरा अन स्वर राजा ज्वानीने हरविले मदन गजाग ज्वानीने हरविले मदन गजा कवनान जिंकले कवी प्रतिभा आल्या नाचत नाचत मेनका रंभा आल्या नाचत नाचत मेनका रंभा
मेळा नाचत नाचत मेनकारंबा आल्या नाचत नाचत मेनकारंबा आज अवतरणी जशी इंद्रसभा आज अवतरणी जशी इंद्रसभा आल्या नाचत नाचत मेनकारंबा किन्नर गाती सप्तसुरा स्वर किन्नर गाती सप्तसुरा दश दिशा उजळती रंग झरा दश दिशा उजळती रंग झरा देहबान हरपले चरा चरा देहबान हरपले चरा चरा रसपान करी तनक राज उभा रसपान करी तनक राज उभा आल्या नाचत नाचत मेनकारंबा आल्या नाचत नाचत मेनकारंबा झकास क्या बात है पकड़ा शेवंत तुम्ही दोघी बहिणी म्हणजे वाघिणी आहे वाघिणी ऐक शेवंते खरच का उगीच पिंजऱ्यात कोंडून घेतलंय सर मग काय करावं अगं तुम्ही दोघी जोडीनं थिएटरात उभं राहिला सा तर पैशाचा पाऊस पडेल नुसता पाऊस माणसं खुळी होतील बकुळा एक सांगू काय तुम्ही दोघी चला पुणे मुंबईकडे पुणे मुंबईकडे होय आपण तमाशाचा फडोबा करूया अगं लई नाव कमावशील तिथं काय नाचणार कमी आहे तू नाहीतर काय बघत काय सांगू तुम्हाला अगं मी बी एका फडात होतोच ना लई बघितलं पर तुमच्या जे आहे ते दुसऱ्या कोणाच्यात नाही अगं काहीतरी या देवाच्यानं सांगतो अगं कशाला इथं चूल फुंकत बसलायचा तिकडे चला सोन्याचा धूर निघेल तुमच्या घरात अक्का विचार कर की एवढं म्हणत्या तर काय खोट असेल वय मी हमी देतो ना कशाला रानवाण म्हणताय सर तुमचं जगते आहे अगं वाट बघते तुमची अक्का जाऊया अगं पण 2 वर्ष माग त्या कुंडलिकाची पुरी गेली नाही त्यांचं काय वाईट झालं अगं पण आपला म्हातार तरकट आहे त्याला इचार आहे हो इचार समजूत घाला तिची बकुळा तुला आठवत काय पहिल्यांदा गाणं ऐकायला मी आलो होतो तेव्हा काय म्हणाल काय म्हणाल होत फुलानं वाऱ्याला आवाज न द्यावं लागत नाही तसाच आलोय मी आता वाटतं हे सुगंध घेऊन लांब कुठेतरी जावं दाई दिशाला हिंडावं आणि हे सुगंध साऱ्या दुनियेला वाटावं अक्का बर विचारून बघतो विचार अगं इथं फुलं आहेत वारा आहे आता सुटायचं बघा मग वाऱ्याला फुल काय नाही म्हणते जाऊ का मी पण म्हाताऱ्याला विचारायचं विसरायचं नाही बरं का अगदी आठवण जातो अरे झालं का लावलं अगं शेवटे अगं जरा दिवस तरी दाखवते बर शेवंत एक इच्छा विचार की नाही हित पात्र दिवा दावलास आणि पुढं अंधारात एकटाच जाऊय मी का तुम्ही म्हटल तर कडपत्र येईल की का झाली शिकवली हो काय टाइम झाला चांद उभं राहिला की अक्षय डोक्यावर आलाय की बर जातो या शिकवणी करते रात्र शिकवणी करतो या
तुझी भवानी उभी का राहिली चूल भरायला पाण्याचा तांबे घेऊन ये बुकुळे जेवय वाढाती काय कुतबुत झाली आ काय नाही एक इचारायचं होतं काय इचारायचं होतं नाही आपलं ते म्हणत होते की ते कोण ते आपलं गणपतराव म्हणजे ढोलकी वाले होय होय काय म्हणतात ते काय नाही ते आपलं इथं तर सांगत होते अगं पण काय म्हणत होते की आमच्या अंगात चांगली कला आहे ती दिसतीयच की पुढे नाही पण ते म्हणत होत कि शेरगाव त्यांचं चीज होईल आणि म्हणत होत कि आपण तमाशाचा फळ काढूया म्हणजे पैशाचा पाऊस पडेल आणि ईज बी कोसळेल एखादी अस म्हणजे ही शिकवणी चालली आहे घरात का ह्यात काय वाईट सांगितलं त्यांनी बघ की नाहीतरी गावगाव तुकडं मागत फिरणं लय सुखाचं हाय होय अरे त्या म्हणजे चांगलंच भरून आलं दिसतंय की काय वाईट भरलं वाईट नाही तर काय अगं येड्यानो तो झगझगाट खरा न अगं आपली हाई सुखाची भाजी भाकरीच करी अगं तीच कडकडती का असं का म्हणतोस दोन साला माग त्या कुंडलिकाच्या पुरी तमाशात गेले होते ना मग त्यांचं काय वाईट झालं बघ की आणि काय चांगलं झालं ग आणि काय वाईट झाली या सांगा मुलखत नाव गाजते आणि पैसा भर रगड मिळाला अरे अगं शहर गावात पैसा येतो एका वाटण आणि पळतोय दहा वाटण वड्याचा पूर होय तू अरे पण त्याला झालं की तो चालं केवढं मुलखत नाव गाजते मग आणि किती ते गाजल अगं रूपाचा महिमा खरा नव जवळ टवटवे आहे तवर लोक झेलत्यात मागणं कोणी हिंगलणार नाही असं आडवं लाडवर काय बोलायचं माणसानं नाही तर काय अगं काय झपाटलं काय तुम्हाला काय झपडतंय एक विचार बोलून दावला तर एवढं फाटं फोडलं ग पाका ह्याला नाही फाटायचं आणि तेच का टाळक भडकायला लागल्यास माझ मग सब गोड बारा टकत कस आता गबसा का एकीकडच्या खानपाडा देऊन सांगू अगं मगापासून दाताच्या खाण्याकडून सांगतोय तर आपलंच कर पुन्हा बोलशील आता हिकडचा थोबाट तिकडं करून ठेवीन का असं काय बोललो त्याने एक सुचवलं ते आम्ही मांडलो आहे का आता पुन्हा त्याचं नाव काढू नका नाही तर जीभ हातडी नाही एकेकाची का असं काय वांगळ केले त्याने आणि का नाव काढू नको काय केलंय आदर चांगला नाटक रचत होता की मीच गाफील राहिलो ही चुकी झाली माझी वार भादर वा काय गय त्या दिवशी आग इजवायला आलता का लावायला ढोलकी वाला पुन्हा पाय ठेवू देईल का इथं अगं चांगली जन्माच्या तल घडवीन त्याला जन्माची डोंबारी म्हणजे काय वाटलं त्याला पुन्हा तो इथं दिसला तर याद राखून ठेवा साळ काय यानो बरोबर रगड झालं जो मोर बघून आता जो झिंड्या फकड्यानू गिळा तुम्ही तो भाई फिर अपनी बात पक्की फिर है एकदम से पक्की देखो है? अगर धोखा हुआ तो अपने से बुरा कोई नहीं क्यों वापरा वही तर काय बोलणं झालं काय अक्षी बोला फुललाच गाठ पडली म्हणायची अब काल त्या पुरीचे संग बोलणं केलं आणि आज तुम्ही आला सर लेकिन लड़की अच्छी है क्या अच्छी अहो एकदम फर्स्ट क्लास असल्या पुरी तुम्ही कधी बघितलंच नसतील आणि अशा नाश्त्यात भिंगरेवाणी की बघणाऱ्याच्या काळाचा फार मासाच व्हायला पाहिजे वाळूतला आता का भया होय तर ग भया अरे फार गलबलून टाकतात असो म्हणजे त्या सोनबाईचा काटाच बसवतील म्हणा की काटा अरे फार मोळा मोडतील मोळा हा फार कच्च खाऊन टाकणार तेच नाही अच्छा तर मिलाव हात मी हात हा पक्की बात एकदम होय पर गणूजी पण तुम्ही आजच्या रोजात येणार ना हा बाकी तर सोनाबाईने तुला अनुभव दिला ते बरं झालं बघ नाहीतर तवा तिची कड घेऊन लई हेंद कळत होतास आपण उगीच का मेलेला मारतासा चुकलं की आमचं
बर मग यू आम्ही वैपर गणपत्र तुम्ही 8 रोजात येणार आम्ही धरून चालतो अक्षी घट अगदी घट धरून चाला सिमेंट कॉन्क्रीट वाने डोक्यानं भलतच घेतलं आणि रात्रीत मुक्काम हलवला तुम्ही येऊन गेला शिरा नाही काय सांगू बघू ते मोकळं देऊळ बघितलं आणि काळजाचं ठोकच बंद झालं माझ्या काय योजलं तर मनात आणि काय झालं खरंच आमचं चुकलं आम्ही तिच्यावर पाचार न करताना तुम्हाला सबूत दिलं तुम्ही सबूत दिला असं मी मात्र तोंड कशी पडलो म्हणजे समजा घोटाळा झालाय काय झालं तुमच्या बेतावर आखणी केली तुम्ही सगळी 8 दिवसात येतो म्हणून सांगितलं होतं काय करणार आता काय बट्टा लागलं म्हणायचं त्या दिवसापासून तर शेवंतानं हातरूनच धरले हातरून होय 3 दिवस झाले नुसतं तापानं फणफणते नाही मनाला लावून घेतलं तिनं कुठे आहे तळ तुमचं हे काय नदी शेजारीच आहे चल मी येतो तिला बघाय अहो येडकं खुळं का म्हाताऱ्यानं बघितलं म्हणजे काय करणार आहे तसं नाही मग म्हाताऱ्याचं डोकं लई वंगाण आहे बघ तू येणार आहेस का मी एकटा जाऊ आपण जरा माझं ऐक ते काय नाही चल मला घेऊन चल तुम्ही थांबा इथे का म्हाताऱ्या का बघते मग असलं ना तुम्ही तुम्ही इथे थांबा बरं बघ येऊ का शेवंता शेवंता ए शेवंता अग बघ तरी कोण आले ते शेवंता अग खुळे डोळ तरी उघड शेवंता ए शेवंता ए को तुम्ही तुम्ही इथं कसं मुद्दाम आले तुला भेटायला आता कसं वाटतंय तुला मी नाही ते बघून ढोलीत शिरलात जरा सरळ बोलायचं तुझ्या संगत होय होय का काय तुमचं पातक केलंय मी काय खोड मारलं का मांजार बाळविगत मुळालाच लागलायस की आणि नाक उडवून बोलतोस ना अगं तिथं घुस लागली म्हणून हित आलो तर इथं योगीला पाठी लागलाय माझ्या काय पाठी लागलो मी काय पुरीतली फूस लावायला लागलायस माझ्या काय वाईट शिकवलंय तमाशात नाताय घेऊन जातो रस्त्यावर भीक मागण्यापरी चांगला आहे की ते सोनं होईल सोनं अरे पण तुला काय काळजी दागिने करून अंगावर घालायचं आहेत का तुला नाहीतर काय घरात कुजून काय कंपोस्ट खत घालणार आहेत काय त्यांचं गुमान जातोस का टाळक फुडू इथं एकाची दोन भकलं करीन दोस घ्यायची असलं लय बघितल्यात गाड्या वापरू नकास काय रे हा लय चौकूनच बोलतो यार वय वय बोलतो
भीती आहे काय कोणाची? यायचं ठुलकी वाल्या का? थांब थोड, काय करणार आहेस रे? अरे जाऊ तू, तुला काय करणार आहे? अगं पुराण कुठे आहे माझी? पुराण कुठे? बाजूला हो, काय माझी पुराण? मांजराचे पोटत नाही, तुमच्या पायात पडते, हात ओढते पदर पडते, तुम्ही वाचलास पुन्हा यांच्या वाटेला जाशील तर याद राख। दोन खोट मार के घे मजे खान जाए अंताप ले गे बाई नको ग अग अस काय करते कालच्या पासून काय भी खाल नाही दोन खोट मार के तरी गे गे बाई शाणी माझे गे बाई गे बाई अक्का काय असं किती दिवस झुजून मारायचं ग बातर का ऐकायला तयार नाही खरंय बाई आपण जाऊया का खरंच इतनं निघून गेल्या बघा यातनं सुटका येईल असं काही वाटत नाही आपण असं करूया उंदे देवाला कौल लावून बघूया खरंच होय कौल लावूया खरंच चल घे दोन गुट घे घे ग असं चांगलं होणार असाल तर उजव्या बाजूचं फूल पडू दे तूच वाढता त्याच वाटणं जाऊ शेवंता पाय पड बाई उजव्या बाजूचं फूल पडलं अग देव पाठ राखाय आपला शेवंत आता निघायचं पाय अजून कशा आला नाही या येळपत्री यायला पाहिजे होती अरे मग काय कस बीस खाल्ला का काय त्या काय त्या कुठे त्या बघ त्या या लागल्या सुट्टा लवकर ड्रायव्हर साहेब इंजन सुरू करा सुरू बकुले अग बकुले म्हणता माझ्या पूर्वी कुठे दिसल्या का नाही बा अन्नादीर मी नाही शंकर अरे वाईज इकडे अरे माझ्या पूर्वी कुठे दिसल्या का नाही बा सकाळ नजरच पडल्या नाही त्या अरे पाहिलेत बी नाहीत अस गेल्या कुठे उन्हाळ्या गेल्यानं बघितलंस का नाही बा शंकर्या पुरीने गळा कापला बघ काय म्हणतोस त्या ढोलकी वाल्याचीच करतो मला दुरून फेकड्यागत पळून जातोस काय अरे जाऊन जाऊन कुठं जाशील तू खुशाबा डोंबारी हाय मी असा दावा साधतोस काय अरे साता पात्राचं वर आणीन तुला अरे कुठं जाशील बागा तू बाया बेड्या ठोकतो तुझ्या
खेळा हात झाला तुमचा. आमचा झाला बदाम दोन. बदाम दोन. बदाम दोन. बर हा गे राणीचा छप्पू आणि ही उत्तारी. अरे एवढा चिडतो होणार नाही. आता खालचं पान का बघतो? हा खालचं पान का बघतो? खालचं बघितलं म्हणून तुझं काय जाते? आता बघा ह्यो काय वाणवा जाऊ दे रे. बघ की चल राणी माझी पानाने काय चालले लुगडी बघा बरं. हा लुगडी थांब माहिती मी बघते काय तुला काय बायकाच्या लुगड्याचं कळतंय काय पण चांगला आहे. दोन्ही लुगडी कशी स्टेजला खुलून दिसतील बघा. काय बापूराव खुलून? अरे बिजलीच्या उजेडात नसतील झाकमाक करायला लागतील ना. ते झालं रे पण ह्यासनी पसंत पडायला पाहिजे का नगर? हा एक शेवंता आमची पसंती आणि काय निराय हाय. अहो जे तुम्हाला पसंत ते आम्हाला पसंत नाही तर काय कर. हा तसं ना कोण कोणची निवड करते करा बघू. म्हणजे आमची परीक्षा मांडली अजून. तसं ना होय कुणाला कंच आवडेल हे आपलं माझ्या मनाने घेरले. सांगा बघू कुणाला कंच आवडते ते का? आणि दोघींनी बी एकावर वाट ठेवलं तर? अरे असं कसं होईल बापूराव. अरे दोघींच्या बी आवडी निवडीत काय तर फेर असेलच की. असं म्हणतोस मग करा ग बायानं निवड. सांग शेवंत तुला कोणतं आवडलं? जा मीच आधी सांगू वय बघ. वय अगं तू धाकली आहेस म्हणून पहिला चानूस तुला. सांग बरं कोणतं आवडलं सांग मला की नाही. अक्काच्या पुढ्यातलं आवडलं. आणि तुला ग बाई खरं सांग. सांग मला की नाही शेवंताच्या पुढ्यातलं आवड. हात त्याच्या तू उगे बी फसला सा. म्हणजे अक्काच मी घेतलं वय? अक्काच तू घेतलंस आणि म्हणजे मीच घेतलं वय. आम्हीच फसलो म्हणायचं. आता तू बदला बदल करून घ्या बघू. ते का त्यासनी जे आवडले ते घेऊ देत. हा बर का उद्या आपली पहिली बारी आहे. पहिली बारी म्हणजे सलामी समजायची. सलामी? हा म्हणजे पुढच्या सामन्याची ग. असू द्या. असू द्या नव अग ही चाचणी समजायची. चाचणी म्हणजे त्याचं असं आहे बकुळा ही नवमी परीक्षाच म्हणायची. आणि बरं का शेवंता अशी अवघड लागत उभं राहायचं नाही बरं का? अग अशी चुनक दाखवायची. अशी चुनक दाखवायची की नुसतं बघत राहार कसं नाचतय ते. काय ते देवाचे पाया पडायला लागतील. अगं असली राहून दे राहून. हा चक्का सजला सा अक्षी दिष्ट काढून टाकावी. अगं दोघींची पातळं बी सारखीच गळ्यातलं दागिनं बी सारखंच. हा मातुरी एका गोष्टीची उणीव आहे. कोणची? अगं तुझ्या पोटात आणते आणि तिच्या पोटात कुठे आहे? तिच्या पोटात असली काय आणि माझ्या पोटात असली काय एकच. अगं बोलत काय बसलाय चल की बारीश टाइम झाली थांबशे. माझी अंगठी घाल तुझ्या पोटात. तुमची काहीतरी. अगं काहीतरीच काय घाल म्हणते तर बोट कर. पण तुमची अंगठी मी कशी घालू? मग त्याला काय होतं घाल. अरे मोठ्यांचं ऐकव. काहीतरीच तुमचं असू दे. शेवंत साहेब लोकांची ती पद्धत आहे ठाऊक आहे का तुला? कोणची? नाही ठाऊक. नाही. अगं त्यांच्याकडे लगीन ठरल्यावर अशी अंगठी घालतात बोटात. अस म्हणून तर मी माझ्या बोटात अंगठी घातली. होय होय का? काय नाही. नाही नाही तरी पण काय नाही उशीर झालाय. उचल अगं चल ना. दिम दिम दिम
गोविंद बेड़ा राजसाधवा गोविंद बेड़ा केला पुड़ती हाथ अद बिन केला पुड़ती हिरवा शालो हिरवी चोली भरला हिरवा चूड़ा राज साधवा गोविंद बेड़ा राज साधवा गोविंद बेड़ा मेला कसा चोरून बघतोय मेला अगं कसा
मी धात दर लावून होते मी धात आजूबाजूला कोणी बी नव्हतं अशी चोळत होते पाठ ग अशी चोळत होते पाठ अन हळूच खिडकीत आला कसा चोरून बघतोय मेला ग कसा चोरून बघतोय मेला अग कसा चोरून बघतोय मेला ग कसा चोरून बघतोय मेला गर्दी बघून साधली संधी गर्दी बघून साधली संधी धक्का दंडाला मारून गेला कसा चोरून बघतोय मेला ग कसा चोरून बघतोय मेला धक्क्यात जादू भरली जशी अंगात बिजली फिरली सुरी नजराची उरात शिरली ग सुरी नजराची उरात शिरली तुकडा काळजाचा काढून नेला कसा चोरून बघतोय मेला ग कसा चोरून बघतोय मेला अग कसा चोरून बघतोय मेला ग कसा चोरून बघतोय मेला कुठल्या कुठ मी पडले फशी बाई कुठल्या कुठ मी पडले फशी डाव्या डोळ्यान घोटाळा केला कसा चोरून बघतोय मेला ग कसा चोरून बघतोय मेला अग कसा चोरून बघतोय मेला ग कसा चोरून बघतोय मेला भीती का हो कोल्याची घरताय
ताता ताताला मांदण भरू दे ताता ताताला मांदण भरू दे काहिल लंबवू नको हो थांबवू नका तुम्ही थांबवू नका आहो थांबवू नका तुम्ही थांबवू नका गुराळ थांबवू नका तुम्ही गावच पडकरी मोठ राखून ठेवा कोल्हापुरत राखून ठेवा हो कोल्हापुरत रंगल्या उसाची मोजणी करायो रंगल्या उसाची मोजणी करायो गावकरी जमवो नको नका हो नका हो नका तुम्ही थांबवू नका आहो थांबवू नका तुम्ही थांबवू नका गुराळ थांबवू नका थांबवू नका तुम्ही थांबवू नका आहो थांबवू नका तुम्ही थांबवू नका तरारून आलय औंदा पीक तरारून आलय औंदा सौद्यावरती ठरू ते सौदा कोले कुईला भिवन साधना कोले कुईला भिवन साधना व्यापार जमवो नको थांबवू नका तुम्ही थांबवू नका आहो थांबवू नका तुम्ही थांबवू नका गुराळ थांबवू नका थांबवू नका आहो थांबवू नका तुम्ही थांबवू नका थांबवू नका तुम्ही थांबवू नका आहो थांबवू नका तुम्ही थांबवू नका थांबवू नका तुम्ही थांबवू नका आहो थांबवू नका तुम्ही थांबवू नका काय बापसाहेब झाले का नाही नवमी परीक्षा पास एक विचार ना अहो नऊ मे काय चांगली वार्षिक परीक्षा पास झाली अहो समजून चेपर पाल तर झालं की तर काय मग जाऊन सांग त्या सोनाची प्रकरणीला म्हणावा गणा ढोलकेवाला स्वतःच्या पायावर उभा आहे या म्हणावा आमने सामने आता होऊन जाऊ दे साहेब तू बघा हरामखोर आणि त्या माझ्या पुढे पकडत असली तुम्हाला अटक केलेली आहे घ्या ना पोलीस स्टेशनला गणपतराव तुम्ही पण चला तुम्ही थांबा सर्वजण इथे आला आलं की काय आला एवढं फिटली का हो कुणी बोलवलं पाठवलं होतं कोण मुराळी फाडला होता हे सोनवे सोनवे आधी साखर वाट मरती मी का तू आलात म्हणून अरे लुबऱ्या कुत्र्या पुन्हा आलात का माझ्या पाय चाटायला अगं माझी बातमी तरी ऐकशील का नाही आधी बातमी कसली बातमी अगं मूर्तीनी कानाला पोलिसांनी धरला की वय अगं तिनं म्हणून पुरुषने पळवून आणलं आणि पाक नेलं सगळ्यांनी चावडीवर मरतीने खरं सांगतस आता काय खोटं सांगतोय तुला अगं रातचीच गोष्ट अगं बारी संपायला आणि अटक व्हायला एकच गाठ पडली पाक सगळा इस्कुट झाला मार्गीने त्यांच्या बारीचा काय बी करा पण निदान चांगली नव्हती गणाला सोडून घ्यायचं बघा तेवढं उपकार करा अब आमच्या काही तो वळकी पारखी आहे तवय ये बात नाही जामीन कभी भी दिया जा सकता है बरोबर लेकिन वो गणा लड़कियों को जो भगा के लाया तसं नाही अहो ते आपल्या खुशीनं आल्या त्याच्या बरोबर
अच्छा फिर तो लड़कियों की उम्र क्या है? दूर ले बगा 22 वर्षाची अंधाकली का तेरी 17-18 वर्ष जाए बगा। तो झगड़ा खत्म रहता क्या है उसमें? वो लड़कियां कोर्ट के सामने साफ साफ कह दे कि वो खुशी से उसके साथ आई है और शादी करना चाहती है। साहेब आम्ही आमच्या खुशीने निघून आलो, आम्हाला नाही गणपतरावाने पळून आणलं, आमचा बा खोट बोलतोय। अस तुम्ही दोघी खुशी ना आला पण का आला? आम्ही लग्न करणार आहे। लग्न? अहो दोघींना लग्न कसं करता येईल बरं एकाच माणसाशी? बोला तुमच्यापैकी कोण लग्न करणार आहे त्याच्याशी? मी लग्न करणार आहे त्यांच्या संग। अग गाट्यानू चांगलं पांग फेडलं था माझं सरकार घ्या आणि तोंड गोड करा बर। आम्हाला तुला तुला नाही मिळायचं का? आम्हाला तोंड नाही बर खायला। हाय की नुसतं खायला पण बोलायला कुठं? आणि लढाईच्या टायमाला राजीनामा देणार तू का ग? कोर्टासमोर गणपतराव संघ लगीन करतो म्हणून सांगायला एवढी लाजलीस का? बेरे बेरे आम्हाला नको तुझा पेढा। नको तर नको हे उगीच बांधू नका। शेवंत ती माझ्यातले द्या द्या तुमच्यातलाच द्या। ठीक आहे बकुळा हि तुला पेढा। हा तू घरी भात धरी नाही दहा लोकांसमोर सपट सांगितलं ना की गणपतराव संघच लगीन करणार म्हणून शेवंता त्याने नाही दिलं तर नाही देऊ दे आपण दोघे मिळून वाटून खाऊ। हा अर्धा तुला हा अर्धा मला। अगं तू नवा तिला पाठे येऊ शेवंता जा बाहेर रुपये घ्या तुला नवा। तुला बोलू त्यात ए तू कुठे चाललीस हे दोघेत मिळून? म्हणजे एकच वाय बरं लावणे कांचे म्हणायचे? अगं मान कांचे तरी आव पावना आय गय कांचे। राम राम पावना तुम्ही नाव सांगा हो नाव सांगा। राम राम पावना तुम्ही नाव सांगा हो नाव सांगा। Thank you.
जेवत आहे साहेब लोकांची ती पद्धत आहे ठाऊक आहे का तुला कोणची नाही ठाऊक नाही अगं त्यांच्याकडे लगीन ठरल्यावर अशी अंगठी घालतात बोटा मी लगीन करणार आहे त्यांच्यासंग काय म्हणणार काय असेल वळत बघ सांग दौरला आवडले कसला विचार करतेस विचार नाही अंका हो तुम्ही कसला विचार करत होतेस मी होय माझ्या डोक्यात सवाल जबाब सुरू झालेत बघ सवाल जबाब एवढंच आहे अंका हो अंगावर काहीच कसं घेतलं ना आता मुद्दाम वाऱ्याला पडलो कामरून आणि कशाला आजारी पैसा आहे वाटतो आणि समजा पडलो तर बघणारी माणसं आहेत सेवा करून घ्यायची हवस आली म्हणा हसतोय का पाठच गार वारू लागून अंग धरलं तर अगं मग धोतराचा सोग आहे की घेतला तोंडावर ऐकाय ना ऐकाय शानच आहे थांब कामरून घेऊन येतो थांब म्हणते ना अगं दिग माझे अंगाव काय ती झोपतो की अगं हे काय पाय दाखवत म्हणते नव का आता एकच काम फक्त राहिलं म्हण की काय एखादं पाळणा म्हण चला अगं तळव किती गरम माहित हो तुमचं अगं ते हे ना आपलं त्याला पाहायचं होते तुमचं अगं बर म्हणजे शांत झोप लागेल काय नाही त्यातली झोप आहे ना म्हणून थोडस पाहायला तेल सोडते अगं मला उठवायचं नाही रे आणि ती बाटली मी चोळते पाहिजे अगं तू कशाला तू झोप मी पाय चोळते त्यांचं शाणीच आहेस की मी झोपायचं आणि तू पाय चोळायचं रे आणि बाटली बर चल आपण दोघे बी पाहायचो म्हणजे दोघीचे दोघी तेल चोळणार का काय म्हणजे अगदी किरीष्ण देवा झालं म्हणा की बर आता गप झोपा आणि पुन्हा आले का अंक थोडं घे गप शेवंता उद्या कोणता वार आहे ग उद्या आज सोम उद्या मंगळवार उद्याच मंगळवार आहे मग आपल्याला उद्या मरगायला जायचं बघ मरगाय का ग मी एक नवस केलंय नारळ फोडी म्हणून अक्का कस माझ्या मनातलं बोललीस बघ म्हणजे मी आधी एक नवस केलाय बस का म्हणजे आता राहता राहिलो मी एकलाच अगं काय तुम्ही आणखी कसलं नवस मागून घेतो आता झालं की सगळं मनात बघ तर पतंग अरे झालं की नाही तुझं झालं आलोच नव्हतं का किती उशीर लवकर ये गं जवळ जायला ये बरं बरं
और पतंग सराब कट्टा कोणत्या बाजूला आहे सराब कट्टा नाही एखाद सोनार तुझ्या ओळखीचा आहे सोनार अरे जरा आत्ती बोल की एक डाग बनवायचा डाग होय तो कसला एक डोरलं बनवायचंय डोरलं होय आणि ते कुणासाठी हा कोणासाठी तरी आपण कुणासाठी सांगशील का नाही आताच नाही सांगायचं ते बर कोण ओळखीचा सांग बघू तुझ्या आता त्याला ओळख पाळख पाहिजे कशाला दुकानच मांडून बसलेत ना म्हणती अरे कांच्या बाजूने ते तर सांगशील का नाही त्याला ह्या आलीने गेलं पाहिजे मग चल बघू जीव झाला येडा तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही जीव झाला येडा तुझ्या पायी ग तुझ्या वाचून करमत नाही काव कोणा पाय झाले येडाजू सांगू हा एक येडी अस कोणती नाजूक पांद्याची चवळी सारखं नाक काळभोर टपोर डोळ लाल लाल गुलाबी कान आणि हनुवटीवर काळा तीळ तिच्या अस मग ही घ्या अंगठी आणि घाला तुझ्या बोटात थांब की का अंगठी बोटात घाला म्हणालीस ना मग घालतो की पोटात अंगठीच्या जा साहेबाच्या सॅलरी ती पसंत नाही तुला पसंत पसंत नसायला काय झालं मग जे साहेबाला पसंत ते मडबिनीला पसंत असणारच की खर शपथ तुमच्या गळ्याची शपथ आऊ दू दू तू जाईल की झालं का नाही अजून झालं काय एवढं मागत होत काय रात्री सपन पडलं होत ते खरं भाऊ कसलं सपन सांगेन का होत अगं झालं का नाही सांगतो तुझ मी पडदच ना घालून तुमची गाडी काल येत तुम्ही काय मागितलंय धरलेला हात असाच हातात राहावा एवढेच मागितलं वाटेल किती बघायची माणसं अगं शेवंता अगं दोन वाजले की दोन मग खरंच दोन वाजले की रे होय की हे कशाला वाट बघताय तिची जाऊ दोघी बिजू शेवंत जाऊ तू जेवून घे अक्का तू जेऊ जा मी बसते त्यांची वाट बघत अगं मी एक बसली नव्हती त्यांची वाट बघत तू आणि कशाला जा जेवून घे जा शाणी थास की त्यांच्या अगोदर मी जेवू तुझी दोघींची तडावडत लागली म्हणा की वाट बघण्याची बसा वाट बघी अरे बसा काय चार ठिकाणी बघून तरी येत त्याचनी हा चराय सोडलेलं जनावर राहते वाट चुक नाही तर दुसऱ्याच्या पिकात घुसल म्हणून त्याच्या मागणं जाऊ ते पतंग्या ठरवून आलो बर काय मरदा अरे ह्या इकडे वाट बघायला लागल्यात तू तिकडे काय लगीन बिगीन ठरवून आलास काय कसलं येणं आहे तुमचं तुमच्या पाया अजून जेवायची थांबली आहे ना मी एक थांबले तर थांबले शेवंत मी थांबले ना बस का अगं आपल्या त्या सोना चिपरी करण्याकडे गेलो तो तारीख ठरवून आलो पतंग्या 20 तारीख ठरली बर का सामन्याची हे राहू दे आधी जेवून घ्या तर कसलाच होतोस मर्दा तानबुक बरा हरली आहे माझी का हो आज बारे बर का आपली बरं चला आता अगोदर जेवून घ्या मग बारीच बघू चला बरं का शिवंता चांगले झनापण झाले पाहिजे झनापण कसले आपलं सामन्याचे जेव आता पुढे बघून जेवतो जेवतो बाई जेवतो नाहीतर दोघी दोन्ही बाजून येऊन घास भरायला कमी करणार नाही
अक्का मी बस गो ह्याच ताटात. अगं ते ताट कशाला घेतलंस, दुसरं ताट घे की. असू दे, काय होते ग त्याला. अगं पण चांगलं ताट घेऊन बस. घेतलं आता, तूच घेते दुसरं ताट. मग मीच कशाला दुसरं ताट घेऊ. आणि इकडं आपण दोघे एकाच ताटात बस. बर असू दे. अगं झालं की नाही तुझं? किती योग्य टाइम झालं ना बारीचा. अरे पतंग चांगले सामान ठेवलं का नाही तो? टांग्यात आहे ना. हो अरे टांग. चल अगं शेवंता लवकर आवड तुझं. किती वेळ येणी घालायला ग? आपलं तर येणे वाला चांगली येणे टाकतच नाही. आता काय झालं येणेला? कवीच आपली काहीतरी मिस्टेक काढायची. बघा की कसली रोड की येणी. येणी कशी गजबार पाहिजे होती. एवढंच नव मग थिएटरवर आणून देतो की फर्स्ट क्लास तुला. खरंच अगदी. बघा हा काय येणीची बाप. चल काय बघू काय नाही का आम्हाला दावाच नाही. हाय आपले गंमत आणले आम्ही. मग दावा की गंमत आम्हाला? ते दाव की दाव म्हणते. मग दाव बघू येणे येणे होय येणे आणले ते. हे काय एकच येणे होय. आता काय म्हणावं तुम्हाला? एवढं बी समजत नाही तुम्हाला. माझ्यासाठी येणे आणली शेवंताला काय वाटल बर? हे शहाणच आहे. बरं आता उभं राहू नका बघू. शेवंताला येणे आणा जाव. हा जाव म्हणते ना बाहेरची ट्राय म्हणून म्हणते जाव. तर अहो आता शिट्टी माझा बघाय का जाव म्हणते. तर पातंग्या काय? अरे एक ताज्या पाण्याचा इडा तरी करून दे मला. इडा कोण बांधत बसतोय? मग इडा आहे ना आपल्या गणपतरावा जवळ. मग गणपतराव नाही आलं वाटत. आता एवढी पहिली बारी आमची आहे. अगे कुणाला दम देते? तू कुणाला दम देते? तू कुणाला दम देते? वाद घालणारे आम्ही वाचलाय बोर्ड. तुला वाचा येत असेल तर परत वाच. वटवट तुम्हाला काय विचारत असेल ते कंत्राटदारच विचार. आमच्यावर वाद घालायचं काय कंत्राटदाराला बोलून कशी नाचू तेच बघायचंय मला. Thank you.
कवळी शेराला पावली देऊन जा कवळी कवळी शेंग चवळी शेराला पावली देऊन जा टोमॅटो पिकला लालीन झिंगला झुंबीत घरला घेऊन जा पिकला तोडला न खान खुडला पिकला तोडला न खान खुडला भाताची प्याला लाली हो आली आली भाजीवाली आली हो आली आली भाजीवाली आली हो भाजीवाली आली शिणगरवाडी लई रांगडी शिणगरवाडी लई रांगडी वाट वाकडी अडवळणी हलता कंबर झुलते झुंबर डोईवर घागर टुचमळली हलता कंबर झुलते झुंबर डोईवर घागर टुचमळली दया दुधाच घेऊन ओढ दया दुधाच घेऊन ओढ पूर होत यावर खाली आली आली दूधवाली आली हो आली आली दूधवाली आली हो दूधवाली आली काळी करवंद सफरचंद लिंबू रुपयला दिल सोळा काळी करवंद सफरचंद लिंबू रुपयला दिल सोळा पेरू निवडून खायचं सोडून मोसम द्यावर काढोळा डाळिंबी दाण लाल लाल वाण डाळिंबी दाण लाल लाल वाण मालकाची आरास मांडली हो आली आली फळवाली आली हो आली आली फळवाली आली हो फळवाली आली लवंगी मिरची कोल्हापूरची हिच्यात भर लाय लय झटका लवंगी मिरची कोल्हापूरची हिच्यात भर लाय लय झटका खिशाला फटका जिभल फटका राग नारीचा लय लटका दरदाम पुस्ता बरस दिसता दरदाम पुस्ता बरस दिसता खुटकन हसता गाली हो आली आली भाजीवाली आली हो आली आली भाजीवाली आली हो भाजीवाली आली पंढरपूरची मसाय घरची पंढरपूरची मसाय घरची भल्या पाटची धार पिळली दयाच गाडग हो दुधाच मडक ताकान चवली लडवडली दयाच गाडग हो दुधाच मडक ताकान चवली लडवडली डेरा घुसळून लोणी घुसळून डेरा घुसळून लोणी घुसळून दंडात चोळी उसवळी आली आली दूधवाली आली हो आली आली दूधवाली आली हो दूधवाली आली अगं तू आता इथं कशाला बोलतीस तवा बघू की सवाल बाबा चेळे हो मंडळी राम राम येत्या 20 तारखेला म्हणजे हे शनिवारी येतो बघा तर तवा सवाल बाबाचा मोठा सामना आहे एका बाजूला ही शेवंतन बकुळा आणि दुसऱ्या बाजूला ही सोना चिप्रीकरण हे चिप्पड तर सामना लई चुरशीचा होणार आहे तेव्हा तुम्ही सगळ्या मंडळींनी निकाल देण्याला यावं एवढे आपले आमच्या पार्टी तर्फे तुम्हाला सगळ्यांचं येईल या राम राम काय पाहिजे आपल्याला बघ बाई तुला काय पाहिजे ती पटका पटका साधा का जरीचा चांगला जरीचा दावा की अरे मला पटका दाखव हे पटका कोणाला गे सांगते तुला डाळिंबी वाणाचा दावा कर चांगला 4 कलरचा दाखवतो कोणता पसंत पडेल तो घ्या ए तुम्ही बनी बनीने काय ठरवले अगं म्हणजे तू आज पटका घेतिया परवा बकुळीनं डोरलं काय टाकलं डोरलं डोर काहीतरी सांगते तुझी शपथ आम्ही गेलो होतो नका बरोबर मग त्याचं असं असेल
मला एकदम चकित करायचं ठरलं असेल तिने. हां म्हणजे तुम्ही दोघी बनी बनीसनी आम्हाला चकरे ठरले म्हणा की हां तिकडे सामना झाला की इकडे लगीन हां काहीतरीच बोलतेस बघ काय करतेस रे काय नाही बस पान खातो. अरे मी तुला त्या बकुळाकडे जाऊन अंदाज घेऊन ये म्हणून सांगितलं तर तू इथं पान खात बसलायस होय सामना दोन चार दिवसांनी येऊन ठेपला ना मग होय बाई अगं त्या पोरी लई तयारीच्या हा उगा आपल्या चार चौघाचे देखत आपली फजित न गे कस फजिती अरे जा असलेलंही बघितलं फजिती करणार फजिती कर उगाच आपलं सावध राहावं म्हणून तुला सांगितलं जा जा उठ जातो की बाई पान खातो की आता उठ की लवकर झालं की बाई उठ 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 बाई काय कामाला काय सोना इकडे ये काय रे अगं गणपतरावाची शिवंत आली शिवंत तू बस रुक ना तर बाई तुझी गंमत करतो बघ काय शिवंत नाही म्हणजे इकडे कुण इकडे निघालीस आणि तू इकडे कुण इकडे आता का बाया हा का आमच्या सोन्याचं घर नव्हतं काही कोण आहे रे बापुरा शेवंत अशी भय का गोबी आज की नाही लय उशीर झाले जात आता काय करू अगं लांब मुंबईला जाणारी एक्सप्रेस लिहिली ती सुद्धा थांब 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 जाते आणि बाई तुला ते काय काय झालं ग पण नाही रे बापुरा लई येळ झाली जाते ये शेवंत अगं वैर बोर्डावर इथं घरात काय केलंय ये जरा घोडभर चहा घेऊन जा ये ये अगं लय बी मिंत्या करून घेऊन ये आम्ही इथं काय तुला बांधून बिंधून घालणार नाही चल अगं राहू दे गा वाईट घे आणि मग जा की असं काय करायचं ती येड बस बस बापुरा जरा चहा सांगा की चिमणे चहा आण ग बाहेर काय खरेदी केलं ग शेवंत दुसरं काय असणार नवी पात्र असतील सोना बाई सामन्याची तयारी आहे बरं काही असं नाही रे पात्र नाही पात्र नाही मग काय आहे ग मी सांगतो घे पात्रच होय होय नाही पातळ नाही नाही मग काय दाब दाब की काय बघतोस पटका आहे पटका आणि तो ग कोणाला त्यासली त्यासली हा अगं मग तुला लाज आहे काय झालं आता बकुळीने एक लाजलं तर चालत पण घेऊनी कशा बाई लाजायचं घेऊनी कोण घेऊनी सोना बाई आता तू सांग तिला अगं शेवंता भणीचा नवरा तो मेवणा आणि मेवण्याच्या बायकोची भण ती मेवणी कळलं अगं तुझ्या भणीनं त्याच्या संग लगीन लावल्यावर तू त्याची कोण झालीस काय काहीतरीच आता काहीतरीच अगं काहीतरीच काय शेवंता तुझ्या भणीनं कोर्टात सांगितलं ते काय खोट आहे होय तर नवरा बायको नाही तर कोण आहेत ते तर काय कोर्टात सांगितलेलं काय खरं आहे होय कोणीतरी एकीने सांगायला पाहिजे होत म्हणून सांगितलं अगं जा जा लगीन झाल्या जमाय तू काय सांगतीयस नाही नाही हे खोट आहे चिमणे चांगा आणखी ग लवकर असं काय घे बाई घे वैस फुकून ते बर का गरम आहे बाकी लोक असं म्हणतात ते काही खोट नाही काय असं म्हणतात नाही सांग का सांग म्हणतात बाई बघावे नाल्यावर चला खरंच दिष्ट काढून घ्या जा काहीतरीच बोल ना तुम्ही बोकळा कोणच त्या लावले त्या का नाही माझं मन एकदम केवड्याच्या बना जाऊन आलो अगं मस्त का तर शिरला
इतक मस्त कशिरला केवडा तर आणि कळलं की नाक काय एवढं केतकीवर भाळत होती बरं लवकर कळलं म्हणायचं काय हुकुम आहे सरकार स्वारी हुकुम नाही हट आहे हट कसलं तुमच्या हातानं आज मला कुकुला मी कुकुला होय तुम्ही कुकुला तुमचं कुकवाचं बोट माझ्या एकदा कपाळा लागलं म्हणजे माझं सोनं झालं बघ मग काय बी अशा राहिली लाव लवकर लाव अगं पर मी पाटीला डोळे नाहीत माझ्या घेऊ रसंग कवटाळू का ग बाई एवढं नाक मुरडायला काय झालं आणि का तर पिळ पडतो तुझ्या अगं तू बिये पाडलास ग तू जे दाव नाही ते दावलंस एवढं पोट दुखत तर पाय न वाजवता मांजर कधी आवत कशाला अगं हाक आहे माझा हाक तुझ्या गत नाही उष्ट म्हणत नाही खरकट म्हणत नाही दुसऱ्याचं ताट पुढ्यात ओढून घ्यायला लागलीस काय लाज लाजी हाय का नाही कुणीकडनं थोरली झाली आहेस हा अगं काय बोलायला लागलीस अगं जीवेला हाड आहे का नाही तुझ्या अगं कसं असेल तुझ्या वागण्याला काय तातंत्र उरलाय का काय काय चुकलं ग माझं काय धावायचं का ज्याच्या गळ्यात हात घालून गुलगुल बोलत होतीस त्याला विचार की का त्यांचं नाव मध्ये कशाला घेतेस त्याला बोलायचं अण्णा आहे अगं मला नसायला काय झालं खाली मान घालून बसल्यास त्याची तोंड आहे की नाही बघ का काय म्हणते सांग बघू का असं तोंड मिटून घुमेगत गप का बसला बोला की आता बोला जरा कंट फुटू द्या सांगा का अंगठी घातली होती माझ्या बोटात शिवंता मला नव्हती म्हणून द्यायला ती का उसनी दिलती अंगठी घालताना काय बोलला होता लावा ती रेकर फोनवर आणि ऐकू दे माझी भन मला सांगितलेली साहेब लोकांची चाल रीत सांगा हिला लगीन ठरल्यावर अंगठी देण्याची रीत आहे धावा एवढं सांगून तुम्ही माझ्या बोटात अंगठी घातली पसंत हाय का नाही हे विचारलं काय सगळं नाटक चाललं होत तो अंकी का चार अंकी आणि काय गय लाज मुडे तुला तरी काय आब्रू हाय का नाही शेवटा कुणाच्या आब्रू काढतीस अगं पैदास नाही तुझी ग तुझी कुठल्या जन्माची दावेदारी होतीस ग तू जरा नातीची तरी ताडा असायला पाहिजे होती कसली भूल पडली ग तुला पाचच्या बहिणीच्या कुपवर हात घालती असती शेवंता काय बोलतीस हे ठाव होत का मला कसली आदावत घेतीस कसली आदावत करून सवरून वर आणि पावरून घालाय बघतीस शेवंता उगाच मला पिसळू नको तुझं तुला कळत का आपण काय बोलतो थोरल्या बहिणीच्या मुळे थोरली बाई ज्या तोंडाने तुला अक्का म्हणायचं त्याच तोंडाने तुझ्या गुणावर ठोकायची शेवंता माझ्या ताडीत थबाडीत मारलीस तू का मी धाकली म्हणून कुपोसतेस म्हणून आज तू मला मिली आणि मी तुला मिले या घरात पुन्हा पाय ठेवला तर इच्छा का कुठं जाणार आहेस काय घे बाकीची घर काय वस पडल्यात होय तिला चल का शेवंता अगं कशाला नातीस असल्या घरात बापिया का ग का लई दाग घालतेस वय तिला अगं तिच्या अंगात गुण आहे एक नाही दहा जण आमंत्रण देऊन बोलवतील तिला अगं चांडाळणी धाकट्या बहिणीच्या थोबाडीत मारायला हात कसा उचलला गा म्हणतो मी बापिया अगं गिरणी लागली तुझ्या हाताला ती जाय कुत्रे तुझं काय समज उगाच कशाला भुकाय लागलास चल रे बापुरा तोंडातली थुकी सुद्धा गिळत नाही मला इथं या दोघांचं तोंड सुद्धा बघायचं नाही ह्या जन्मात मला चल ग बाई माझी शाने चल थांब शेवंत उमराव लाडची तर शपथ आहे माझी शपथ तुझा माझा काय समज आजपासून मी तुला मेले नाही म्हणजे काय गणपतराव आपल्या सामन्याचं काय करायचं का अजून ते आहे सामन्याची रे सरी
इरसले हत कशाचा सामना आणि कुणावर असो म्हणजे हारला सामना की आमच्या सोनाबाईची जीत झाली काग जाऊन सांग तुझ्या त्या सोनाबाईला अजून बकुळा खर सोडून गेली नाही म्हणावं ठरल्या तारखेला ठरल्या दिवशी सामना होणार अरे बघतोस काय ही वाघिंची ते आहे ना तिला लोवायला काय करू माझ्यावर का खेळ सकताय सर जातोस का आता आलं हे बाई सगळं बरोबर केले तो आता इथं लवकर चल नाहीतर ते आपल्यावर याच चल लवकर आता आमचा सवाल आहे का
हिशेब सोडी व फक्कड सा अन बेदुनी म्हणती चार परंतु दोनी का गुणाकार तीन कसा हल्का फुल्का
असं तर द्या उत्तर. बोला. नकोस मिरवू टेम्हा आपला गुमान आता हरशील ग. शेवटचा हा सवाल ऐकून डोळ पांढर करशील ग. घेऊ नका बघा तरी
तू ग कोण ग तू बाई कोण ग तू उपरी येऊन वाटा घेऊन एकाच केलस दोन ग तू कोण ग तू कोण ग तू बारा वर्ष बसून तपाला झाले शिवाची अर्धांगी गा 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 बाई नाग माझ्या बाई सांग कोण तू कुठली नारी हित कशाला आलीस ग गुमान येऊन काना मागना तिखत कशाला झालीस ग गा 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 बाई अग नाव सांगते निर्मळ गंगा माहेर माझ स्वर्गात माहेर माझ स्वर्गात या दुनियेच्या कल्याणाला धावून आले म्हणून हित गा 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 बाई अग कल्याणाचं ढोंग करूनी माझ्या हातावर दिल्या तुरी अन भुलवून माझ्या भोळ्या सांबाला बसलीस त्याच्या डोईवरी गा 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 बाई अग माझ्या बाई स्वर्गामधून उडी घेतलीस तुला होनी डोई वरती बसली समोठ्या तेम्यान गा 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 बाई आग पिऊन टाकला विष शिवान आग भडकली अंगाची आग भडकली अंगाची म्हणून शिवाला शांत कराया आठवण झाली गंगेची गा 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 बाई अन सर्गा मधला शेर संपला म्हणून धरलीस धरणी ग गा 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 बाई अग अज्ञानाचा करुणी तमाशा कशाला उडतीस तिंताड कशाला उडतीस तिंताड अन खऱ्या खोट्याचा न्याय होऊ दे चल ग जाऊया शिवा पुढे गा 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 बाई तनन तन धेरेना दिव्य तो तनन तन धेरेना शिव शंकर पुढ दीनाथे ललना ललना दिव्य तो तनन तन धेरेना शिव शंकर पुढ दीनाथे ललना ललना दिव्य तो तनन तन धेरेना गिरकित चक्रा न घुमकित नट नागर नट हिम नट पर्वत राज उभा नभा घुमचो मृदंग सुरताल रंग पखराज देत आवाज साज शृंगार झनक झंकार गुलगित शिरूपवती मदना 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 धिरकोम 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 तनन तन धेरेना धिरकोम तनन तन धेरेना शिवशंकर पुढती नाथे साची शंकर बना मदी
बकुळा हे आपल्या गणाचं घर दिया